शिवसैनिकांसाठी ह्या काय सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाही आहेत. शिवसैनिकांसाठी निवडणूक महत्त्वाची आहे. निवडणूक आयोगाला आम्हाला जी चिन्ह हवी आहेत ती तीन चिन्हांचा प्रिफरन्स दिला होता. त्यापैकी मशाल हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि जी नावं आम्ही दिली होती त्याच्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय आम्ही दिले होते. आणि या तीन पर्यायातला दुसरा पर्याय जो होता शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे हा पर्याय कोणीही मागितला नव्हता. खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की तो जो दुसरा पर्याय होता तो पर्याय आम्हाला मिळेल, परंतु त्यांनी तिसरा पर्याय आम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे आता दिलेल्या पर्यायावरती निवडणूक लढावी लागेल. शिवसैनिकांसाठी ह्या काय सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाही आहेत. शिवसैनिकांसाठी निवडणूक महत्त्वाची आहे. प्रत्येक घराघरात चिन्ह पोचवणं महत्त्वाचं आहे आणि ते शिवसैनिक पोचवतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मात्र आपण जर बघितलं तर तुम्ही जी नावं दिली होती तीच नावं पुढच्या गटाकडनं येणं, तुम्ही आधी नावांची यादी दिली असताना तुमच्या पहिल्या प्रिफरन्सचं नाव. खरं म्हणजे आम्ही सुरुवातीला नावांची यादी दिली होती, आम्ही ताबडतोब दिली होती. खरं म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती ते आम्हाला मिळायला पाहिजे होतं, परंतु एकंदर आपण सगळं देशाचं राजकारण बघता अशा प्रकारची अपेक्षा करणं सध्या चुकीचं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात अनेक चर्चांना उदान आलेलं आहे. नेमकं या ठिकाणची प्रतिपक्षाकडनं जी जागा आहे त्यांच्या गटाला मिळेल की भाजपा लढवेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या माध्यमातून तयारीला कशा पद्धतीने सुरुवात केली? आमच्या विरोधात जो कोणी निवडणूक लढेल त्यांना हरवणं आमचं काम आहे आणि 100% आम्ही ही जी जागा आहे ही शिवसेना पुन्हा एकदा जिंकेल.